म्हणूनच कदाचित माझा कार्मिक कनेक्शन वर स्ट्रॉंग विश्वास आहे बहुतेक. कारण बघ ना, एका एक्झिबिशन मध्ये मला जयदेव सरांच्या कंपनी विषयी कळत आणि राहून राहून असं वाटतं की आपण संपर्क साधा. किती अजब आहे सगळं. म्हणजे आजपर्यंत अनेक व्यवहार केले, अनेक एक्झिबिशन्सना गेलो, पण असं कधीच झालं नव्हतं माझ्या बाबतीत. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला ते मला रिस्पॉन्सही देत नव्हते, पण मी ते अजिबात मनावर न घेता पाठपुरावा करत राहिलो आणि आणि त्यांच्याशी डील केलं. नंतरचं तर तुला ठाऊकच आहे सगळं. माझी इरा मला भेटणार आणि माझं बाळ मला भेटणार होत आणि म्हणूनच ही ओढ लागली होती. 25 वर्ष मी तुझ्या आईच्या भेटीसाठी तळमळत होतो. ती भेटल्यानंतर जे काही चढ उतार होते ते तर तू पाहिलेस. पण आता सगळं नीट होईल. मला मला माझी फॅमिली मिळाली. माझा विश्वासच बसत नाही की साक्षात माझी मुलगी माझ्या समोर बसली. आणि काही म्हण, जसं माझं कार्मिक कनेक्शन वर्क झालं तसाच हा तुझा विठुराया पण लय भारी निघाला. बघ ना, त्यांनी तुला सुशीला आई सारखी आई मिळवून दिली, जिने आमची सगळी कसर भरून काढली. खरंच कमाल आहे त्याची. पण आता काळजी नकोस, आता आम्ही दोघं आहोत ना. आम्ही मायेच्या वर्षावर तुला फार भिजवून टाकू. 25 वर्षांची सगळी सगळी कसर पूर्ण करू आम्ही. नाही बाबा, ही गोष्ट तुमच्यात आणि माझ्यातच राहायला हवी. काहीही झालं तरी तरी तुम्ही आईला हे कधीच सांगणार नाही असं प्रॉमिस द्या मला. नाही मीरा, हे काहीतरी काय भलत असेल तर मी इरापासून हे नाही लपवून ठेवू शकत. इराची तळमळ पाहिलीस ना तू. काहीतरी काय काय प्रॉमिस मागतेस? तू आमचं बाळ आहेस, आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस. असं कळत नाहीये बाबा तुम्हाला. कळतंय मला, मला सगळं कळतंय. हे बघ, मला असं वाटतं की आपण आत्ता या विषयावरती नको बोलू. नाही बाबा, आधी तुम्ही मला प्रॉमिस द्या की निदान आपलं बोलणं होईपर्यंत तरी तुम्ही आईला भावनेच्या भरात येऊन काहीही सांगणार नाही. ठीक आहे, शांतपणे झोप. एक वर्षांचं ओझ उतरलं असेल ना तुझ्या मनावर. हे बघ, मी इराला सांगणार नाही हे तुझं ऐकलंय, पण बाकी कुठल्याही बाबतीत तुम्हाला अडवायचं नाही. शांतपणे झोपत, टेक केअर. कुठे गेली असेल न सांगता. हो ना, काहीच अंदाज येत नाहीये. आणि मनातली दुःख मनातच ठेवण्याची सवय आहे ना तिची, आणि त्यात आपण आपली टेन्शन शेअर करतो तिच्या. आपण जाऊया ना, शोधूया तिला. हो एक एक मिनिट, मी जरा परत एकदा ट्राय करून बघतो साकेतला. काही कळलंय का तिच्याविषयी? हा हॅलो साकेत, अरे काही कळलं का? ओके ओके, बरोबर आली का? थँक गॉड, थँक गॉड. जीव भांड्यात पडला खरंच.
बर 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 नहीं नहीं नको नको रागू नको श्रीतिला बर 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 ओके टेक केयर बाय 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 कहीं ना कहीं जवळच गेली होती कुठेतरी मोकळ्या हवेवर फेरफटका मारा काही फोन घरी विसरली त्यामुळे सगळा गोंधळ झाला होता मेरा पण ना खरच आज खूप घाबरले होते मी हा ना खरच किती जीव लावलाय पुरेने आज माझ्या बाबांना बाबा म्हणून हाक मारली मी किती बरं वाटतंय आधांतरी असलेलं आयुष्य एकदम भक्कम जमिनीवर उभं राहिल्यासारखं वाटतंय पण तरीही जगासमोर अजूनही ते आदित्य सामंतच असणार आहेत माझ्यासाठी मायेचं सुख मोकळेपणाने घेता मात्र येणार नाहीये मला भीतीची सगळं लपवण्याची टांगती तलवार असणारच आहे मनावर मी आई आणि बाबा असे कधीच एकत्र असू शकणार नाही काय ग झालं ना आता सगळं तुझ्या मनासारखं मग का असं गरीबपणाचा आणून बसलीस इथे नाही इनफॅक्ट मी तर म्हणते अजून इथेच काय तू गेली का नाहीस तू हा तुला आम्ही इथे आश्रय दिलाय मीरा हे घर तुझं नाहीये आता काय हक्काचे स्वतःचे बाबा मिळालेत ना तुला मग जायचं होतंच त्यांच्या बरोबर निघून कायमचं सानिका हे घर मीराचं आहे तुझ्या आधीपासून आणि ती पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितके दिवस इथे राहू शकते तुला तिला अडवण्याचा अधिकारच नाहीये तुला नाहीच विचारते मी साकेत तू काय सगळेच अधिकार हिला दिलेस आणि मला असं वाटतं ना बहुतेक विसरतोयस तू पण अजूनही मी मिसेस स्थानिका साकेत चौधरी आहे कायद्याने हे घर माझं आहे आणि त्यामुळे या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही हे मी ठरवेन आणि लग्न आधीच्या लफड्यातून झालेली मुलगी ही हिने तर नाहीच राहायचं साकेत नाही मनातून तुला हेच हवंय ना बिरा झालं तुझ्या मनासारखं माझी बछडी माझीच आहे ती माझ्यासारखीच इमोशनल प्रत्येकाची आवडती चार्मिंग मला तर अगदी लहान इवलीशीच वाटते ती खरच देवा बरोबर होत ना माझं कार्मिक कनेक्शनचं तत्व साखळी जुळलीच अखेर आणि भरीत भर म्हणजे तू अगदी ओढून आणलंस तू मला इकडे माझ्या इरावती आणि माझ्या लेकीची भेट घालून द्यायला माझ्याशी पण इरा इराला नाही कळलंय अजून की आमचं बाळ म्हणजे आमची आधीच लाडकी झालेली मीराच आहे सांगायलाच हवं तिला नाही नको शपथ नाही मोडता येणार मला पण निदान हा आनंद तरी पोचवायलाच हवा ना तिच्यापर्यंत तिच्या नको सरांच्या फोनवर करतो फोन आदित्य हॅलो हा मित्रा बोल कसा आहेस काय स्वतःहून फोन केलायस म्हणजे काहीतरी विशेष दिसतंय
तसंच काही नाही, पण मन हळूहळू स्थिर होऊ लागलं. वा, काम करावं असं वाटू लागलं, उमेद वाटते. म्हणजे मध्यंतरीच्या काळात जे मन माझं इमोशन्सच्या भरती ओहोटी बरोबर हेलकावत होतं ना, ते थोडंसं कमी झालं. म्हणूनच तुम्हाला फोन केला, वाटलं हे तुम्हाला सांगावं. गुड गुड. कारण तुम्हीच माझे खरे सपोर्टर आहात, माझे खरे मित्र आहात. मॅडम आहेत का तिकडे? जरा त्यांच्याशीही बोलतो. ओ हो, आहे ना, आहे, इथे इथेच आहे. बोलायचं का तुला? हा, एक मिनिट एक मिनिट, बोल बोल. बरं का अग, बोल, बोलायचं त्याला. हॅलो. माझ्या फोनवर फोन करू नकोस असं म्हणत होतीस ना, म्हणून सरांच्या फोनवर फोन. कसे आहात तुम्ही? मी प्रचंड खुश, प्रचंड. कारण सांगू शकत नाही, पण मी खूप आनंदात आहे एवढंच सांगण्यासाठी फोन केला होता. बाकी काय, बाय. झालं, ठेवला फोन. हो, म्हणजे बोलणं काय झालं? बोल. म्हणजे फोन द्या फोन द्या सारखं चाललं होतं त्याचं, म्हणून पुन्हा मला त्यांच्याशी बोलायला लावू नका प्लीज. अरे डॅडी, या ना, या, बसा बसा. सगळं ठीक आहे ना डॅडी? नाही म्हणजे तुम्ही एकदम असे अचानक ऑड वेळेला आलात म्हणून विचार. अरे सगळं काही व्यवस्थित आहे, सहज आलो मी. आणि येताना आईनं पण घेऊन येत जा ना, दरवेळी एकटेच येता तुम्ही. नाही, यू आर राईट. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तेव्हा स्वतःला घेऊन येईन मी. काय झालं लेडी? नाही म्हणजे तुम्हाला इराशी एकटीशीच काही बोलायचंय का? खूप अस्वस्थ दिसतंय म्हणून म्हटलं. अरे तसं काही नाही अरे, तिच्या एकटीशी काय बोलणार मी, नाही का? मी तिच्याकडे बघतोय म्हणजे की ती काही मला विचारते का चहा पाणी असं, ते बघतोय. हवाय का चहा आणू? अगं नको, मी सहज गंमत केली. काय मी सहज आलो होतो मी, आमचे ते कर्नल बेळगुंदी आहेत ना, ते बँगलोरहून आले तिकडे, तर त्यांच्याकडे निघालोय. म्हटलं ऑन द वे जरा तुम्हाला भेटून जावं, दॅट्स ऑल. बाकी काही नाही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालतं तुमचं चालतं. मी माझी जरा कामं आवरतो. काय झालंय डॅडी? नाही झालं काही नाही, मी आपलं विचारायला असं आलो होतो की हा आदित्य, म्हणजे आदित्यच्या फ्रंटवर काय चालू आहे एवढं. त्याचा काही फोन बी तुझ्या संपर्कात आहे का तू? असं नाही, माझ्या संपर्कात नाही आहे. नाही आहे, ठीक आहे का? तुमच्या संपर्कात आहे का? नाही नाही. काही घडलंय का नव्याने? घडलं काही नाही, पण आपण लक्ष ठेवायला हवं ना.
नाही का? म्हणून विचारायला. बाकी काय नाही, ठीक आहे, मग मी निघतो. खूप आनंदात आहे असा असा आदित्यचा फोन आणि डॅडींचं हे असं येणं. आमच्या बाळाचा पत्ता लागलाय का? सानिका प्लीज असं नको ना ग करूस. सानिका का आपली आई आहे ती. तुझं बाबांना असा फोन केलास तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? होऊ दे ना माझे व्हायचंय ते. तुला काय पडली एवढी? हे बघ, मला फक्त माझ्या बाबांची काळजी वाटते. आईबद्दल काय वाटणार आहे? उघड उघड फसवते माझ्या बाबांना. सानिका तू थोड्या मॅच्युरिटीनी वाग ना ग जरा. का सतत तेच तेच उघडतेस? कारण तू दिसतेस मला माझ्या डोळ्यासमोर सतत. ते आदित्य सामंत दिसताय, माझी आई दिसते. तुला माझा त्रास नाही करणार ग. तुझ्यासाठी तर स्वर्ग दोन पावलावर आहे. तुझ्या ना या आनंदात अजून थोडी भर पाडते. आई बाबांना सगळं फोन करून सांगून टाकते ना मी एकदाची. सानिका प्लीज नको, प्लीज नको, प्लीज. ठीक आहे, नाही करत त्यांना फोन मी. प्रत्यक्ष जाऊन सांगते ना, त्यात खरी मजा आहे. सानिका, सानिका, जा. तुला काय करायचं ते कर. सानिका के तारे सानिका. आदित्यचा फोन आला की तो प्रचंड खुश आहे, पण कारण नाही सांगितलं. आणि डॅडी फक्त एवढंच विचारायला आले की आदित्यचा फोन आला होता का. आदित्यची कॉन्फिडन्स लेवल प्रचंड वाढलेली होती आणि आणि डॅडींची मनस्थिती मात्र खचलेली. नक्कीच काहीतरी घडलंय, अगदी खात्री आहे मला. आदित्यला नक्कीच काहीतरी कळलंय. फोन करायला हवा त्याला. मी कॉफी करते, तुम्ही घेणार आहात का? कर ना. करू का फोन? करायलाच लागेल, त्याशिवाय कळणार नाही मला जे काही घडलंय ते. डॅडींचं वागणं माझ्या मनातला संशय जास्तच वाढवतंय. हॅलो, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज इरा. मला फोन केलायस हे पाहून माझ्या आनंदात भर पडले. हिरा, तेच विचारायला फोन केलाय. इतका आनंद कशामुळे झालाय तुला? वेल, एनी गेसेस? जे आपल्या बाळाचा पत्ता लागला. म्हणजे नीट स्पष्टपणे का नाही सांगतेस तुम्हाला? असं मुद्दाम का मला